कुलकर्णी सरांना सुद्धा चांगल्यापैकी अनुभूती आलेली आहे, त्यांची पण म्हणजे अनुभव ऐकल्यासारखा आहे. नमस्कार, मी अनिरुद्ध कुलकर्णी. मी थोडस 2018 तुम्हाला नेतो. 2018 माझ्या आईचं निधन झालं कॅन्सरमुळे, आणि त्यावेळी मी पुण्यामध्ये जॉब करत होतो आणि सगळी जबाबदारी वडिलांची त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही माझ्यावर आलं. पण ह्या कॅन्सरच्या ओघामध्ये माझ्या सुट्ट्या खूप झाल्या होत्या आणि ज्या कंपनीमध्ये मी काम करत होतो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता इकडून सोडा. आणि माझ्या हातात एक जॉब होता जो मुंबईला होता आणि मला वडील आणि सगळी फॅमिली यांना सोडून मुंबईला जाणं भाग होतं आणि मी ते केलंही. आणि साधारण 2 मी तिथे काम करत होतो आणि तिथे काही अनुभव असे आले की मला ट्रीटमेंट व्यवस्थित दिली जात नव्हती. माझा ज्यांना मी रिपोर्ट करत होतो ते कंपनीचे MD होते, तर ते मला असे उभे करून ठेवायचे, बसायला पण सांगायचे नाही, असं काही होतं. आणि त्यानंतर मला एके दिवशी माझे म्हणजे वहिनी आहेत मिसेस, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक दिवस रायदिकरकडनं येऊन भेटा. आणि मी खरं सांगायचं तर मी देवाची पूजा आणि हे सगळं आस्थेनं वगैरे करतो, स्वामींचं पण मी आधी केलेलं होतं, पण ऍज अ एक शिकलेला माणूस म्हणून असं काही असतं का असा विश्वास मला त्यावेळी असा दृढ नव्हता. झालं तर होईल बघूया असं म्हणून मी आलो इथे. आणि तातांनी मला काही मंत्र दिले आणि जर मी ते मंत्र अगदी आस्थेनं म्हणायला वगैरे सुरुवात केली आणि माझ्या जे सिनियर कलिग्स होते त्यांचं आणि माझं नातं एकदम जोड चांगलं झालं, जे आत्ता पण आहे आणि आत्ता पण टिकून आहे. हे तर झालं त्यावेळेचा अनुभव. त्यानंतर माझी पूर्ण फॅमिली इथं पुण्यात होती आणि मी एकटा मुंबईला असायचो, जे शनिवार रविवार जाऊन येऊन करायचो. आणि सगळ्या स्ट्रेसमुळं माझ्या तब्येतीवर परिणाम लागला, मला BP निघाला. मग परत माझ्या डोक्यात आलं की आता हे किती दिवस आपण करणार, म्हणजे इथून मुंबईला शिफ्ट होणं हे शक्य नाहीये, कारण इथं फ्लॅट घेतलाय आणि वडील पण यायला तयार नाहीत, त्यामुळे मी इथे येणं हे सोयीस्कर आहे. सो परत मी काकांकडे आलो, स्वामींना प्रार्थना केली की मला यातनं मार्ग दाखवा. काकांनी माझी पत्रिका बघितली आणि म्हटले की तुम्ही मार्च नंतर मुंबईला परत काय जात नाही. म्हटलं ठीक आहे, पण मला थोडे काय म्हणजे माझा एक इथे इंटरव्ह्यू झालेला आहे, त्यांचं काही मला रिप्लाय नाही आलेला आहे, पण मी मार्च नंतर परत जाणार आणि मी करायचं काय. तो त्या डिसेंबरमध्ये मला माझ्या बॉसनं सांगितलं की आपण आफ्रिकेला चाललोय 2 तर जानेवारी फेब्रुवारी आम्ही आफ्रिकेमध्ये होतो आणि हा काळ होता 2020. आणि आफ्रिकेमध्ये असतानाच कोविड आला आणि कोविड आल्यानंतर तिथनं परत येताना काहीच वाटणार नाही आम्हाला. म्हणजे आम्ही आलो परत इकडे मुंबईत आलो मी आणि साधारण मार्च 15 पर्यंत ते आपलं कोविडचं हे सुरू झालं की सगळं बंद झालं. त्याच्या एक आठवडा मी आधी इथे आलो पुण्यामध्ये, आता शनिवार रविवार की आता लगेच काय जायचं नाही, मला पण त्यांनी बाहेरनं जाऊन आलाय तुम्ही त्यामुळे इथे थांबा असं सांगितलंय. त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता 4-5 घरी थांबू निवांत राहू. आणि 15 15 नंतर आज ताग्यात त्या कंपनीत मी परत गेलो नाही. अजूनही मी ते माझे बॉस आहेत त्यांच्याशी बोलतो वगैरे, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्या कंपनीनं मला सांगितलं की तुमच्याकडे जो लॅपटॉप आणि जे काही कंपनीचं आहे ते तुम्ही तुमच्याकडे सेवा ते पण परत आणून देऊ नका. एवढं माझ्यावर कृपादृष्टी होती स्वामींची. आणि मला काकांनी स्वामी बाबांनी वाचायला सांगितली होती आणि मी अगदी आस्थेनं ती पूर्ण मनापासून म्हणत होतो. जिथं मला वेळ मिळेल, मी एक वेळ फिक्स केलेली होती, पण जिथे आहे मी त्या ठिकाणी उभा राहून किंवा बसून कुठेही म्हणजे बस स्टॉप म्हणजे सॉरी एअरपोर्टवर असेल किंवा कुठे असेल तिथे उभारून बसून मी ती म्हणायचो. आणि आत्ता देखील मी ती म्हणतो, काही मध्ये गॅप पडतात पण आता ते मी स्वामींना प्रार्थना करतो की माझी चूक झाली, पण मी प्रयत्न करतो की स्वामी बाबांनी माझ्याकडून व्यवस्थित वाचून पूर्ण होईल आणि माझा जो संकल्प आहे तो मी पूर्ण करेन. हा माझा अनुभव होता. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.